नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला FYBA या अभ्यासक्रमामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर वसुदेव शिवाजीराव साळुंके आपलं सर्वांचं स्वागत करतो. भूरूपशास्त्र हा विषय FYBA या वर्गामध्ये अध्ययनासाठी आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीव भूगोल यासारखे विषय अभ्यासले जातात, परंतु या वर्गामध्ये आपण भूरूपशास्त्राचं अध्ययन करणार आहोत आणि म्हणून भूरूपशास्त्राच्या मूलतत्वामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण भूरूपशास्त्राची ओळख हे पहिलं प्रकरण अभ्यासणार आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा भाग पहिल्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, भूगोल हा विषय जर आपण पाहिला तर हा अत्यंत प्राचीन विषय असून भूगोलाला सर्व शास्त्रांची जननी असं म्हटलं जातं. म्हणूनच ज्योग्राफी इज मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हटलं जातं. खरंच पाहता इरेक्टोस्थेनिस या ग्रीक भूगोल तज्ञाने सर्वप्रथम ज्योग्राफी हा शब्द वापरला आणि या शब्दाचे जिओ आणि ग्राफी या दोन शब्दांवरून हा शब्द तयार झालेला आहे. जिओ या शब्दाचा अर्थ पृथ्वी असा होतो तर ग्राफी या शब्दाचा अर्थ वर्णन असा होतो. भूगोल विषयाच्या अभ्यास जो आहे हा आणखी सुसंगत व्हावा, सुंदर व्हावा, चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी याच्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन उपशाखा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. यापैकी प्राकृतिक भूगोलाचं अध्ययन आपण या वर्गामध्ये करणार आहोत. पैकी त्या प्राकृतिक भूगोलातही आपण भूरूपशास्त्राचं अध्ययन करणार आहोत. ते प्राकृतिक भूगोल म्हणजे काय? तर प्राकृतिक भूगोलाची व्याख्या जर आपण पाहिली, आर्थर होम हा भूगोल तज्ञ म्हणतो की प्राकृतिक भूगोल म्हणजे प्राकृतिक पर्यावरणाचा सविस्तरपणे केलेला अभ्यास होय. तसंच स्ट्रायलर सारखा विचारवंत आहे ज्यांनी नद्यांवरती ड्रेनेज पॅटर्नवरती खूप मोठं काम केलेलं आहे, तो असं म्हणतो की प्राकृतिक भूगोल म्हणजे भूपृष्ठावरील भौगोलिक घटकांचा विविध घटकांच्या विविधतेचा केलेला अभ्यास होय. तसंच एकूणच जर एकंदरीत आपण पाहिलं तर थोडक्यात प्राकृतिक भूगोल म्हणजे भूपृष्ठ रचना, हवामान, जलाशय, मृदा प्रकार, वनस्पती, प्राणी यासारख्या निसर्गनिर्मित घटकांचा संबंध शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला अभ्यास होय. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोलामध्ये जर आपण पाहिले तर याच्या वेगवेगळ्या उपशाखा आहेत. मग यामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र यांचा समावेश होतो. भूरूपशास्त्र जर आपण पाहिलं तर भूरूपशास्त्रामध्ये एकूणच प्राकृतिक भूगोलातील एक अत्यंत प्राचीन आणि अतिशय प्रगत अशा प्रकारची एक शाखा म्हणून भूरूपशास्त्राकडे पाहिले जातं. भूरूपशास्त्राचा मूळ अर्थ जर आपण पाहिला तर पृथ्वीवरील विविध भूरूपांचा अभ्यास असा होतो आणि भूरूपशास्त्राला इंग्लिशमध्ये जिओमॉर्फॉलॉजी असं म्हटलं जातं. हा शब्द जर आपण पाहिला तर हा देखील तीन शब्दांपासून, ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे. जिओ म्हणजे पृथ्वी, मॉर्फे म्हणजे भूरूप आणि रूप आणि लॉगस याचा अर्थ वर्णन करणं असा त्या ठिकाणी होतो. थोडक्यात भूरूपशास्त्र म्हणजे भूपृष्ठावरील वेगवेगळ्या भूरूपांचं अध्ययन करणारे शास्त्र होय. याच्या देखील वेगवेगळ्या व्याख्या आहेत भूरूपशास्त्राच्या. तर यामध्ये वर्सेस्टर सारखा विचारवंत म्हणतो, भूगोल तज्ञ म्हणतो की भूउठावांच्या वैशिष्ट्यांचे पृथक्करणात्मक वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. तसंच सर डगलस स्टॅम्प हे ब्रिटिश भूगोल तज्ञ म्हणतात की भूपृष्ठांचा आकार, उत्पत्ती याचा समावेश असलेल्या भूमिस्वरूपाचे शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. WG मूर सारखे भूगोल तज्ञ म्हणतात की पृथ्वीच्या प्राकृतिक रचना किंवा भूकवच यांचे स्वरूप व संरचना अभ्यासणारे शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. FJ मॉन्कहाऊस सारखे भूगोल तज्ञ म्हणतात की पृथ्वीवरील भूरूपांची उत्पत्ती, विकास यांचे शास्त्रीय अध्ययन म्हणजे भूरूपशास्त्र होय. तर अशा प्रकारे भूरूपशास्त्राच्या अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या आहेत. मग आता स्वरूप भूरूपशास्त्र जर आपण पाहिलं, एकूणच भूगोल जर आपण पाहिला तर वर्णनात्मक अशा प्रकारचं स्वरूप भूगोलाचं आहे. त्या काळाच्या ओघामध्ये भूरूपशास्त्राचं स्वरूप जर आपण पाहिलं तर प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलातील एक मूलभूत आणि विकसित अशा प्रकारची शाखा आहे आणि तिचं स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत चाललेलं आपल्याला आढळतं. या शास्त्रामध्ये महासागर, खंड यांचं पृथ्वीवरील वितरण,
अभ्यासले जातं, तसंच त्यांचा सूक्ष्म स्तरावर अध्ययन केला जातो. यामध्ये उत्क्रांत होत असताना विविध भूरूपांची भूरचना, खडकांची संरचना, यावरती काम करणारे वेगवेगळे, यावर कार्य करणारे वेगवेगळे बाह्य कारके यांचा अभ्यास केला जातो. तसंच भूरूपाला भूरूपशास्त्रामध्ये भूरूपे व त्यावर होणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून भूरूपशास्त्राला ओळखले जातं. खरं जर आपण पाहिलं तर भूपृष्ठाखाली असणाऱ्या खडकांवरती विविध परिणाम करणारे घटक आहेत, यांच्या प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती गोळा केली जाते. या माहितीवरून पृथक्करण केलं जातं, विश्लेषण केलं जातं आणि यावर निष्कर्ष काढले जातात. म्हणजे अशा प्रकारे एक शास्त्रशुद्ध अशा प्रकारचा पाया या भूरूपशास्त्र या विषयाला आहे. आणि म्हणूनच भूरूपशास्त्राचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते एक वैज्ञानिक बैठक असणारं शास्त्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि म्हणून याचं स्वरूप शास्त्रीय किंवा विज्ञानात्मक अशा प्रकारचं असलेलं आपल्याला आढळतं. म्हणूनच स्पार्क म्हणतो की भूरूपांच्या वर्णनाबरोबरच भूरूपांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. दुसरं जर आपण पाहिलं तर भूरूपशास्त्रामध्ये सांख्यिकी आणि अनुभवजन्य दृष्टिकोनातून याचा अभ्यास केला जातो. भूरूपांची एकरूपता, पूर्वस्थिती यावर परिवर्तनाचा कसा परिणाम होतो याचं अध्ययन भूरूपशास्त्रात केलं जातं. आणि म्हणूनच भूरूपशास्त्र हे एक विकासाचं शास्त्र मानलं जातं. काळाच्या उगात भूरूपांवरती होणारे जे काही बदल आहेत, भूपृष्ठावरती होणारे जे बदल आहेत, याचं अध्ययन वेगवेगळे सांख्यिकी तंत्र असतील, वेगवेगळे अत्याधुनिक तंत्र असतील, यांचा वापर करून भूरूपशास्त्राचं अध्ययन केलं जातं. आणि म्हणून एवढंच नव्हे तर यामध्ये भूरूपांवरती मानवी क्रियांचा काय परिणाम होतो, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत याचा काय परिणाम होतो हा देखील यामध्ये अभ्यासला जातो. आणि म्हणूनच अशा प्रकारे भूरूपशास्त्राचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला आढळतं. नंतर भूरूपशास्त्राची व्याप्ती जर आपण पाहिली तर व्याप्ती अतिशय व्यापक आणि विस्तृत अशा प्रकारची असलेली आपल्याला आढळते. एकूणच जर आपण पाहिलं तर भूरूपशास्त्र हा विषय, या विषयाचे स्वरूप हे शास्त्रशुद्ध असल्यामुळे, याची भूमिका शास्त्रशुद्ध असल्यामुळे एकूणच या विषयामध्ये शास्त्रशुद्ध, सायंटिफिक अशा प्रकारचा अभ्यास केला जातो. आणि अशा प्रकारच्या अभ्यासाला एक मदत करणारी ज्ञानशाखा म्हणून भूरूपशास्त्राकडे पाहिलं जातं. भूरूपशास्त्राच्या अध्ययनाचे मेनली प्रामुख्याने तीन पार्ट करता येतात, तीन भाग करता येतात. यापैकी संरचना, प्रक्रिया आणि भूरूपांचं वर्गीकरण हे तीन भाग त्याचे करता येतात. मग यापैकी संरचना जर आपण पाहिली तर पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे निर्माण होणारे जे काही वेगवेगळे भूरूप आहेत, पर्वत पठारे मैदाने असतील, हे अंतर्गत शक्तीमुळे निर्माण होतात. तसंच विवर्तनिकी हालचाली असतील, ज्वालामुखी क्रिया असतील, भूकंप असेल, यांचा भूपृष्ठाच्या संरचनेवरती जो परिणाम होतो तो यामध्ये अभ्यासला जातो. खंड असेल, महासागर असेल, खडक, हिमनदी, वारा यांच्यामुळे अनाच्छादन क्रियेतील कार्य, वलीकरण यासारख्या घटनांचा या संरचनेमध्ये अभ्यास केला जातो. त्यानंतर प्रक्रिया जर आपण पाहिली तर प्रक्रियेमध्ये बाह्य शक्तीद्वारे जे काही क्रिया घडून येतात या क्रियांचा अध्ययन केलं जातं. म्हणजे संरचनात अंतर्गत शक्तींचा अभ्यास केला जातो तर प्रक्रियेमध्ये बाह्य शक्तींचा अभ्यास केला जातो. ऊन, वारा, पाऊस यासारखे घटक या भूरूपांवरती कशा प्रकारे परिणाम करतात याचा अध्ययन प्रक्रियेमध्ये केलं जातं. आणि म्हणूनच यामध्ये सागरी लाट असेल, वारा असेल, वाहते पाणी असेल, या वेगवेगळ्या बाह्य कारकांद्वारे क्षरण कशा प्रकारे होतं, खनन कशा प्रकारे होतं, निक्षेपण कशा प्रकारे होतं, या प्रक्रिया कशा प्रकारे घडतात याचं अध्ययन या भूरूपशास्त्राच्या व्याप्तीमध्ये केलं जातं. आणि अशा प्रकारे भूरूपशास्त्र हे एक अत्यंत महत्वाचं संरचना, प्रक्रिया एक अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी असते. त्यानंतर तिसरं जर आपण पाहिलं तर यामध्ये भूरूपांचे वर्गीकरण हा घटक त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. आता भूरूपांचे वर्गीकरण म्हणजे काय तर यामध्ये तीन श्रेणीचे भूरूप आपल्याला आढळतात. यामध्ये प्रथम श्रेणीचं भूरूप असेल, द्वितीय श्रेणीचं भूरूप असेल आणि तृतीय श्रेणीचं भूरूप असेल. तर या श्रेणीच्या भूरूपांचं अध्ययन केलं जातं. मग प्रथम श्रेणीचे भूरूपे म्हणजे जी मूळ भूरूपे आहेत अशा प्रकारचे भूरूपे, त्यांना प्राथमिक भूरूपे म्हटलं जातं. उदाहरणार्थ एकूणच पृथ्वी जर आपण पाहिली तर यावरती खंड आणि महासागर हे दोन भूरूप त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या भूरूपांना प्राथमिक भूरूपे म्हटलं जातं. मग आता या भूरूपांवरती, प्राथमिक भूरूपांवरती पुन्हा काही लहान लहान भूरूप त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ महासागरावरती जर आपण पाहिलं किंवा खंडावरती जर आपण पाहिलं तर पर्वत असेल, पठारे असेल, मैदाने असेल, ही खंडावरती आपल्याला आढळतात. तर महासागरामध्ये समुद्रगुप्त जमीन असेल, खंडांत उतार असेल, सागरी मैदान असेल, सागरी गर्ता असतील या त्या ठिकाणी आढळतात. आणि म्हणूनच या सगळ्यांचा समावेश द्वितीय श्रेणीच्या भूरूपांमध्ये होतो. आणि म्हणूनच
द्वितीय श्रेणीच्या भूरूपांचं अध्ययन त्या ठिकाणी यामध्ये केलं जातं. आता तृतीय श्रेणीची भूरूप जर आपण पाहिली तर पुन्हा पर्वतांवरती किंवा पठारांवरती वेगवेगळी बाह्य कारकं जी आहेत ही सातत्याने कार्य करत असतात. वारा असेल, वाहतं पाणी असेल, आणि यामुळं त्या पर्वतावरती त्या पठारावरती वेगवेगळी भूरूप लहान लहान भूरूप निर्माण होतात आणि या भूरूपांना तृतीय श्रेणीची भूरूप म्हटलं जातं. याचं उत्तम उदाहरण जर आपण पाहिलं तर यामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये धबधबे असतील, रांजण खळगे असतील किंवा व्ही आकाराच्या दऱ्या असतील, तर हे नदीच्या कार्यामुळे त्या ठिकाणी तिथे निर्माण होतं. तर याबरोबरच त्या ठिकाणी वाऱ्याच्या भागामध्ये भूचत्र खडक असतील, यार्दांग असतील, झुजेन असतील, यासारखे भूरूप निर्माण होतात. तर या भूरूपांना तृतीय श्रेणीची भूरूप असं म्हटलं जातं. अशा प्रकारे भूरूपशास्त्राच्या अध्ययनामध्ये तृतीय श्रेणीच्या भूरूपांना महत्व आहे आणि म्हणूनच एकूणच भूरूपांचं वर्गीकरण हे महत्वाचं ठरतं. तर अशा प्रकारे या आपण भूरूपशास्त्राच्या व्याप्तीमध्ये या काही बाबी अभ्यासलेल्या आहेत. आता पुन्हा दुसऱ्या भागामध्ये आपण भेटणार आहोत. त्या भागामध्ये आपण पुढचं प्रकरण पृथ्वी हे प्रकरण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.